नमस्कार कशे पन, आपन, कसे आहात आपण आज परत एकदा एक पॉवरफुल युजफुल ट्रिक घेऊन आलेली आहे आज आपण कुकरच्या मदतीने ब्लँकेट साफ कसं करायचं हे आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजची आपली ट्रिक आहे ब्लँकेटसाठी ब्लँकेटवर कुकरची कमाल आपण पाहणार आहोत मोठे मोठे ब्लँकेट जे असतात थंडीच्या दिवसामध्ये पांघरायला तर ते खूप छान वाटतात पण त्याला धुवायचं म्हटलं तर ते खूप जड जातं आणि एकतर धुवायचा पसाराही होतो खूप वॉशिंग मशीनमध्ये टाकलं तर लाईट बिलसुद्धा भरपूर येतं आणि विशेष म्हणजे हे जर जास्त धुतलं तर काय होतं याची याच्यातला जो गरमपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो त्यामुळे याला नेहमी नेहमी धुनं काही आपल्याला परवडत नाही तर आपण आज अशी एक ट्रिक पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला धुनही लागू नये आपल्याला त्रासही होऊ नये आणि ब्लँकेट आपलं अगदी स्वच्छ व्हावं यामधून जे काही आपल्या बा, बॅड स्मेल आले येत असते ती सुद्धा पूर्णपणे निघून जावी त्यासाठी आपल्याला एक ट्रिक पाहायची आहे आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे एक चम्मचभर मी एका वाटीमध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे तुम्ही ऐकलेलं असेल की मीठ हे स्वच्छतेचं खूप चांगलं काम करतं कारण मिठामुळं कुठलीही स्वच्छता असो खूप चांगल्या प्रमाणात होते त्यानंतर यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे एक चमचा खायचा सोडा जर तुमचं खूप मोठं ब्लँकेट असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता मी इथं माझं डबल बेडचं ब्लँकेट आहे अगोदर आपल्याला काय करायचं हे ब्लँकेट पूर्णपणे असं फरशीवर पसरून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे एवढी मोठी रूम नसेल तर तुम्ही बेडवरसुद्धा डबल बेडवर सुद्धा पसरवून घेऊ शकता तर मी काय केलेलं आहे इथं फरशीवर पसरून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कोणतंही सुहासिक टालकम पावडर तुमच्याकडं कोणतंही असो तुम्ही टाकू शकता जेणेकरून याची जी बॅड स्मेल असते ते ती ह्या पावडरमुळे खूप कमी होते नाहीशीच होते आणि खूप छान आपल्याला चांगलं सुगंधित ब्लँकेट आपल्याला वापरायला मिळतं चला तर आता हे वापरायचं कसं हे पाहूया आपल्याकडे चहा गाणी सगळ्यांकडेच असते तर आपल्याला काय करायचं आहे हे हरु, 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 थोड़, 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 करा जे पावडर आहे ते चहा गाणीमध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण ब्लँकेटवर आपल्याला हे हळूहळूहळू हळू थोडं थोडं स्प्रेड करायचं आहे जेणेकरून पूर्ण ब्लँकेटवर हे पावडर गेलं पाहिजे पडलं पाहिजे असं पूर्ण ब्लँकेटवर आपल्याला हे स्प्रेड स्प्रेड करून घ्यायचं आहे हळूहळूहळू थोडं 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 स्प्रे स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पूर्ण ब्लँकेट पूर्ण ब्लँकेटला लागलं पाहिजे मी हे वरच्या साईडनं स्प्रेड करून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याचा खालच्या साईडनं सुद्धा ब्लँकेट हे पावडर जे आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला हे कोरडं मिश्रण आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला ओलं मिश्रणसुद्धा बनवायचं आहे पूर्णपणे मी ब्लँकेटवर असं स्प्रेड करून घेतलेलं आहे तुम्हाला पण असंच करायचं आहे जेणेकरून तुमचं ब्लँकेट खूप सुंदर आणि छान निघेल तर माझं पूर्ण आता ब्लँकेटवर स्प्रेड झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत आपल्याला आता थोडंसं याला ओलं मिश्रण बनवायचं आहे तर पाहूया आपल्याला ओल्या मिश्रण मध्ये काय काय घ्यायचं आहे इथं आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये नुसतं पाणीच वापरायचं नाही तर आपल्याला त्यामध्ये थोडंसं यामध्ये डेटॉल टाकायचं आहे डेटॉलच्या नंतर आपण यामध्ये इथं तुम्ही वॉशिंग पावडरचा सुद्धा वापर करू शकता मी थोडंसं इथे लिक्विड घेतलेलं आहे तुम्ही कोणत्या कोणतंही लिक्विड घेऊ शकता असं काही नाही एरियलच घेतलं पाहिजे म्हणून थोडंसं लिक्विड घेतलेला आहे आपल्याला आपल्याला ह्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही विचार करत असाल की यावर कुकरची कोणती कमाल आहे तर आता आपण कुकरची कमाल पाहणार आहोत की कुकरचं झाकण आहे इथे तुम्ही टब्याचं सुद्धा झाकण घेऊ शकता तर कुकरचं झाकण आहे जर समजा आपण ही पांढरी रुमाल घेणार आहोत आपल्या सगळ्यांच्या घरी असे स्टीलचे किंवा प्ला प्लास्टिकचे किंवा जर्मलचे डबे असतात त्याला हे असं झाकण येतं आपल्याला काय करायचं ह्या झाकणाचा जो भाग आहे खालचा त्याला ही अशी पांढरी रुमाल घ्यायची आहे तुम्ही म्हणाल की पांढरी रुमाल का घेतले तर आपल्याला जे इफेक्ट दिसणार आहे ते पांढऱ्या कपड्यावर लवकर दिसतो ह्या झाकणाला असं पूर्ण बांधून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या झाकणाला बांधल्यामुळे काय होतं हा जो साफ करण्यासाठी आपल्याला जो हा पृष्ठभाग मिळतो तो खूप असा जास्त असतो यानं चांगला पण असं साफ करू शकतो प्रेस करू शकतो याला असं पुसून घेऊ शकतो तर ह्या तुम्ही डब्याचं झाकण घेऊ शकता किंवा कुकरचं झाकण घेऊ शकता आपल्याला कुकरच्या डब्याच्या झाकण्याप्रमाणेच कुकरच्या झाकणाला सुद्धा वरच्या साईडनं काय करायचंय हे पूर्णपणे असं बांधून घ्यायचं आहे आता तुम्ही याचे रिझल्ट पाहणार आहात कमाल पाहणार आहात कुकरच्या झाकणाची हे अशा पद्धतीने तयार होतं पण हे बांधून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे आपण जे ओला लिक्विड केलेलं आहे त्या ओला लिक्विडमध्ये काय करायचं हा रुमाल आहे तो थोडासा असा ओला करून घ्यायचा आहे थोडासा किंचित ओला करायचा आणि हे जे कुकरचं झाकण आहे ते यावर पूर्णपणे असं हा रुमाल जेवढं गच्च होईल जेवढं गच्च बांधायला जमेल तेवढा गच्च बांधून घ्यायचं आहे आणि ब्लँकेट कसं साफ करायचं आपण आता लवकरच पाहणार आहोत हा पूर्णपणे मी गच्च बांधून घेतलेला आहे आपण या अगोदर जे आपलं कोरडं मिश्रण होतं ते ब्लँकेटवर पूर्ण स्प्रेड करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा कुकरचं झाकणाचा असा खालचा भाग घ्यायचा आणि ह्याला असं प्रेस करून घ्यायचं बिलकुल आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये वाळवायची गरज नाही ना काही नाही आपलं ब्लँकेट अगदी स्वच्छ होतं हे तुमच्या तुमच्यासमोर इफेक्ट दिसत आहे फक्त आपल्याला थोडंसं पूर्ण ब्लँकेटला काय करायचं खाल खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं दोन्ही साईडनं हे असं आपल्याला पुसून घ्यायचं आहे जेणेकरून पटापट पटापट आपलं ब्लँकेट साफ होईल जर तुमच्या घरी फॅन असेल फॅन असे तर असतोच सर्वांच्या घरी पण फॅन असेल तर दहा मिनिट जरी तुम्ही हे ब्लँकेट असं फॅनमध्ये टाकलं तरीही पूर्णपणे साफ होऊन जातं आणि याची जी बॅड स्मेल आहे ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते तर पाहू शकता तुम्ही हे फुल अगोदर कसं दिसत होतं आणि आता साफ केल्यावर कसं दिसत आहे पहा रुमालचा पूर्णपणे जो रुमालचा खालचा भाग होता तो पूर्णपणे काळा काळा झालेला आहे पाहू शकता रुमाल क कोणत्या कलरची होती आणि कशा कलरची झालेली आहे आपल्याला काय करायचं परत हेच रुमाल जे आहे ते आपण बनवलेल्या लिक्विडमध्ये पुन्हा भिजवून घ्यायची इला थोडंसं पिळून टाकायचं आणि पूर्णपणे ब्लँकेटवर परत एक वेळा पूर्ण साफ करून घ्यायचं या पद्धतीने घरगुती ट्रिक असतात पण खूप इफेक्टिव्ह असतात मी आता खालचा साईड घेतलेला आहे रुमालचा जो अगोदरचा साईड होता तो आतमधून केलेला आहे आणि जो वरचा साईड होता तो आता मी खालच्या साईडनं करत आहे घरगुती टिप्स असतात छोट्या छोट्या असतात टूल्स छोटे छोटे असतात पण खूप उपयोगात येतात प्रत्येक गृहिणीने जर या पद्धतीने जर आपलं घर ब्लँकेट कपडे वगैरे साफ केले तर ब्लँकेट किती ते किती दिवस आपले गरम त्याचा जो गरमपणा असतो तो, तो गरमच राहील आणि बिलकुल तुम्हाला नवीन ब्लँकेटची व नवीन किती जुनं ब्लँकेट झालं तरी नवीन ब्लँकेटचा आनंद घेता येईल आपण असं प्रेस करू शकतो माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे त्यामुळे मला जास्त प्रेस करता येत नाही या स्टँडवर जर मोबाईल ठेवला तर थोडंसं दिसत आहे तरी पण मी तुम्हाला असं याला साफ करून दाखवत आहे तुम्ही सुद्धा हे ट्रिक नक्की आजमावून पहा आणि रिझल्ट काय होतो ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा हे पहा तुमच्यासमोर परत आपण तुम्हाला पूर्ण काळा काळा झालेला आहे या पद्धतीनं तुम्ही सुद्धा पूर्णपणे आपलं ब्लँकेट साफ करू शकता साफ केलेला भाग आहे तो पहा आणि बिना साफ केलेला भाग पहा कितीतरी अंतर दिसतं तसं मी पूर्णच ब्लँकेट हे साफ करून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने आपल्या घरचं ब्लँकेट साफ करा जास्तीत जास्त खूप झालं दहा मिनिट जरी हे फॅनच्या हवेत टाकलं उन्हात तर टाकायची गरजच नाही पण जर ऊन जास्त असेल तर तुम्ही टाकू शकता पण दहा मिनिट जरी ब्लँकेट फॅनच्या हवेमध्ये टाकलं तरी पण पूर्णपणे क्लीन होतं आणि वाळून तुम्हाला पांघरण्यासाठी पुन्हा गरम गरम ब्लँकेट तयार होतं ट्रिकने आपण ब्लँकेट तर साफ करू शकतोच पण आपल्या बेडवरचे जे बेडशीट असतात किंवा आपले, कि आपले पडदे वगैरे असतात तेसुद्धा आपण खूप इजी तरीनं स क्लीन करतो कारण पडदेसुद्धा नेहमी नेहमी काढणं धुणं हे आपल्याला परवडणारं नसतं म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला पडदेसुद्धा साफ करता येतात ब्लँकेट साफ करता येतं बेडशीटसुद्धा तुम्ही साफ करू शकता ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच